गतवर्षीपेक्षा यावर्षी ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने त्याला ग्रामीण यंत्रणाच कारणीभूत असल्याचं मत व्यक्त झाल्यानंतर गटविकास अधिकाऱ्याला 2 दिवसांपूर्वी जाग आली आणि बैठक बोलावून गतवर्षीप्रमाणे ग्रामसमिती निर्माण करण्याचा निर्णय झाला. हे जर 3 महिन्यांपूर्वीच गटविकास अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन केलं असतं तर अनेक रुग्णांचे प्राण वाचले असते, संसर्ग झाला नसता, अशी खंत ग्रामीण भागातून व्यक्त केली जाते. चालू वर्षी कोरोना वाढीबरोबर मृत्यूही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झालेत. सरकारी मृत्यूचा आकडा फसवा आहे, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ग्रामीण भागात मृत्यू मोठ्या प्रमाणात झालेत. यावेळी शासकीय यंत्रणा म्हणजेच उपविभागीय महसूल अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी, कृषी अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्षित केल्याने रुग्णवाढीस आणि मृत्यूच्या वाढीस हेच अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप ग्राहक संरक्षण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत लिंगडे आणि मार्गदर्शक नागेश जोशी यांनी केलाय. ग्रामीण भागातील तलाठी, ग्रामसेवक हे आपल्या निवडणुकीच्या ठिकाणी कधीतरी येत असतात, त्यामुळे बाहेरून कोण आले आहे याची त्यांना माहिती नसते. कोरोना संसर्ग असलेले राजरोसपणे गावात फिरत होते. गाव कारभार, तलाठी, ग्रामसेवक गावात एखाद्या दिवशी यायचे, तास दोन तास थांबायचे आणि निघून जायचे. पोलीस, पाटील, कोतवाल, आशा वर्कर हे गावातीलच असल्याने गप्प होते. कृषी खात्याचे कर्मचारी कोरोना संसर्ग नसताना 10 दिवस सज्जाच्या ठिकाणी फिरकत नाहीत, मग कोरोना संसर्गाच्या काळात तरी कसे येतील. गावात आणि शहरात सरकारी दारूबंदी असली तरी गावठी हातभट्टीचे दारू सर्वत्र मोठ्या प्रमाणात मिळत आहे. पानटपरी बंद आहेत, परंतु दूरवर हातात पिशवी घेऊन टपरीचा मालक झाडाखाली बसलेला असतो. गुटखा खाणारे आणि दारू पिणारे राजरोसपणे गावातून फिरून येतात, त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला कोरोनाचा प्रसाद देतात. त्यांच्यावर पोलीस खात्याने नियंत्रण ठेवलं असतं तर कोरोनाचा प्रसार झाला नसता. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बैठका लॉकडाऊनच्या नियमानुसार होत होत्या. शासनाकडून आलेल्या सूचना कागदावरच राहत होत्या. गेल्या 15 दिवसांपूर्वी लसीचं नियोजन चांगलं होतं, परंतु सध्या लस कधी येते आणि कोणाला मिळते हेच कळत नसल्याचं असं मत नागरिकांमधून व्यक्त केलंय. तर सध्या लसीचा तुटवडा आहे हे काय सांगोला तालुक्यातच नाही, संपूर्ण देशात आहे, परंतु आलेल्या लसीचं नियोजन आवश्यक आहे. 45 ते पुढील वयोवृद्ध अहिल्यादेवी होळकर सभागृह येथे लसीसाठी 5:00 वाजल्यापासून ताटकळत उभे राहतात, तर दुसरीकडे वकील वर्ग पंचायत समिती कार्यालयात खास बाब म्हणून सहकुटुंब लसीसाठी येतात. सामान्य नागरिक लसीसाठी 5:00 पासून लसीच्या ठिकाणी उभा राहतो. वयोवृद्धांना हेलपाटा होणार नाही, त्यांना त्रास होणार नाही याची काळजी प्रशासनाने घेतली पाहिजे. तालुक्यात नागरिकांनी मनावर घेतल्याने आणि सतत आपल्या गावी राहिल्याने रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे, मृत्यूचं प्रमाण घटू लागले. मात्र याबाबत अधिकाऱ्यांनी पहिल्यापासून चांगलं नियोजन केलं असतं तर मोठा हाहाकार माजला नसता, हेही वास्तव आहे.